नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे यूट्यूब चौफेर चैनल वर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वारं हे मोठ्या जोरात वाहू लागलेलं आहे आणि हे वारं वाहत असताना एनडीएचा विरोध करण्यासाठी जी काही इंडिया आघाडी या ठिकाणी तयार झाली होती त्या इंडिया आघाडीची शक्ल उडाल्यामुळं राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचं अस्तित्व हे सध्या अंधारमय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कारण इंडिया आघाडीमधले जे काही प्रमुख पक्ष होते त्या पक्षांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली, इंडिया आघाडीपासून ते बाजूला झाले आणि इंडिया आघाडीचा जो काही महत्त्वाचा जो काही कणा होता तो नितीश कुमार ते सुद्धा इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यामुळे आता इंडिया आघाडीचं भवितव्य संपुष्टात आलं आहे ही चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे आणि ही वस्तुस्थिती। आणि आता नितीश कुमारांच्या नंतर इंडिया आघाडीतून कोण बाहेर पडणार हा जो काही मुद्दा प्रसारमाध्यमातून चर्चेला जात होता त्यामध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंचं नाव हे पुढे येऊ लागलेलं आहे। नितीश कुमारानंतर उद्धव ठाकरे हे इंडिया सोडतील अशा बातम्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चेला आल्या आणि मग खरंच उद्धव ठाकरे इंडिया आघाडी सोडून भाजप सोबत जातील का हा एक महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागला आहे। वास्तविक पाहता भाजपा आणि शिवसेना पूर्वीची आताचा उद्धव ठाकरे गट यांचं नातं हे खूप जुनं आहे, त्यांची वैचारिक पार्श्वभूमी एक आहे पण त्यांच्यामध्ये जो काही वादांचा जो काही मुद्दा निर्माण झाला तो म्हणजे हिंदुत्वाचं मालक कोण यावरून त्यांच्यामध्ये जे काही वाद निर्माण झाले त्यानंतर त्यांच्या ज्या काही राजकीय तडजोडी होत्या त्या राजकीय तडजोडीतून त्यांचे जे काही वाद निर्माण झाले त्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटलेली आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे। पण नंतर कालांतराने काय झालं, 2019 विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं आणि या बदलत्या चित्राच्या आधारे उद्धव ठाकरेंना जो काही शब्द भाजप श्रेष्ठीने दिला होता त्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळं उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्या महाविकास आघाडीच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्रीपद भूषवलं। आणि हे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना उद्धव ठाकरेंना त्यांची लोकप्रियता ही कोरोनाच्या काळामध्ये काही प्रमाणात वाढली ही वस्तुस्थिती आहे, पण मुख्यमंत्री पदाचा काटेरी मुकुट ज्यावेळी डोक्यावर होता त्यावेळेस केवळ लोकप्रियता असून चालत नाही तर विरोधी मत किती आहे याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं होतं। आणि त्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या संदर्भात जरी लोकप्रियता वाढत असली तरी ती विरोधी जी काही संख्या आहे ती ही काही कमी नव्हती ही वस्तुस्थिती। मग अशा परिस्थितीमध्ये भाजपनं महाशक्तीच्या रूपात एकनाथ शिंदेंना बाजूला केलं आणि शिवसेना जो काही राजकीय पक्ष आहे शिवसेनेचं जे काही धनुष्यबाण चिन्ह आहे ते उद्धव ठाकरेपासून काढून घेतलं आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह हे दिल्यानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या बाजूने उभी केली आणि त्या आधारावर सध्या भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांची युती आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे इंडिया आघाडीची शक्ल पडत असताना इंडिया आघाडी तुटत असताना नितीश कुमारांसारखे धुरंधर राजकारणी जर इंडिया आघाडी सोडून बाहेर जात असतील तर उद्धव ठाकरे ही जाऊ शकतात, उद्धव ठाकरे ही आमच्याकडे येऊ शकतात
हे पिल्लू सोडण्यात प्रसार माध्यम आणि भाजपा धुरी यशस्वी झालेली आहे। मग खरंच भाऊ या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील हाही प्रश्न आहे, पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे हे एनडीए सोबत जातील अशी शाश्वती सध्या तरी नाही। कारण 2014 आणि 2019 या काळामध्ये भाजपनं उद्धव ठाकरेंशी जो काही व्यवहार केला त्या व्यवहाराचा जर आपण विचार केला तर 2014 विरोधी पक्ष असलेली शिवसेना राष्ट्रवादीच्या बाहेरील पाठिंब्यामुळे शिवसेनेचं बार्गेनिंग त्यावेळी राष्ट्रवादीनं कमी केलं आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला आम्ही देतो ते घ्या आणि सत्तेत सामील व्हा असा जो काही शिवसेनेचा वापर भाजपकडनं करून घेतला गेला त्यामुळं उद्धव ठाकरे त्या काळातमध्ये निश्चितच दुःखी होते। पण उद्धव ठाकरेंना त्यावेळी तो निर्णय घ्यावा लागला, कारण तो निर्णय त्यांनी त्यावेळेस जर 2014 जर घेतला नसता तर जी 2019 जी आता 2023 जी स्थिती निर्माण झाली आहे ती स्थिती 2014 या शिवसेनेमध्ये निर्माण झाली असते। पण उद्धव ठाकरेंनी सामंजस्याची भूमिका घेतली, 2019 सुद्धा त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन शिवसेनेनं भाजपसोबत युती केली, पण त्यांचे जे काही राजकीय जे काही बाबी ठरल्या होत्या राजकीय व्यवहार ठरले होते त्या व्यवहाराची पूर्तता न झाल्यामुळे त्यांना नाईलाजास्तव महाविकास आघाडीकडे जावं लागलं। एकंदरीतच उद्धव ठाकरे हे एक राजकारणातलं न उलगडेलं कोड आहे, कारण सुरुवातीला असं म्हटलं जायचं की उद्धव ठाकरेंना हे झेपणार नाहीये, उद्धव ठाकरेंना शिवसेना सांभाळता येणार नाहीये, कारण बाळासाहेबांनी कसं सांगितलं होतं की उद्धवला आणि आदित्यांना सांभाळा। पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब गेल्यानंतर ज्या पद्धतीनं पक्ष सांभाळला त्याला खरं तोड नाहीये, परंतु त्यांच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे आज शिवसेना फुटली ही वस्तुस्थिती आहे। मग अशा राजकीय परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीची शक्ल उडताना उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं भाजपकडून आज त्रास दिला जातोय त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंचे जे काही मोहरे आहेत त्याच्यामध्ये अनिल परब असतील, रवींद्र वायकर असतील, किशोरी पेडणेकर असतील, राजन साळवे असतील, त्याच्यानंतर जे काही उद्धव ठाकरेंचे जे काही निष्ठावंत लोक असतील त्या लोकांवर आज ईडी आणि सीबीआयच्या चौकशा चालू आहेत। संजय राऊतांना तर ईडीनं अटक केली होती, 4 त्यांना आत ठेवलं होतं। मग अशा परिस्थितीमध्ये जर उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपवला, त्यांचं चिन्ह काढून घेतलं, तरीही उद्धव ठाकरे हे हार मानायला तयार नाहीत ही बाब कुठंतरी भाजप श्रेष्ठीला रुचताना आपल्याला दिसून येत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपण उद्धव ठाकरेंचं अस्तित्व संपवत नाही तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारणातलं मोकळं रान उपलब्ध पाहिजे तसं होणार नाही याची जाण भाजपा नेतृत्व असल्यामुळे भाजपा हा उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना अनेक प्रकारचा त्रास देत आहे। मग अशा त्रासाला कंटाळूनही उद्धव ठाकरे भाजपकडे जात नाहीयेत हाच या राजकारणाचा खरा यश किंवा राजकारणाचं या उद्धव ठाकरेंचं यश म्हणावं लागेल। कारण उद्धव ठाकरेंकडे आज उद्धव ठाकरेंकडे राजकीय पक्ष नाहीये, शिवसेनेचं चिन्ह नाहीये, उद्धव ठाकरेंकडे निष्ठावंत लोक सोडल्या निष्ठावंतच लोक राहिलेले आहेत आणि जे काही पक्षातले जे काही महत्त्वाचे जे काही नेते होते ते त्यांना सोडून गेलेले, म्हणजे एकंदरीतच आज उद्धव ठाकरेंचं अस्तित्व भाजपच्या दृष्टिकोनातून काही अंशी जरी त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते अस्तित्व मात्र जनमानसामध्ये ठासून आहे। कारण मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे त्या मुख्यमंत्री पदापेक्षा आज
मुख्यमंत्री नसलेले उद्धव ठाकरे हे आज श्रेष्ठ ठरताना आपल्याला दिसून येत आहे। आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आज महाविकास आघाडीची जी काही चर्चा या ठिकाणी चालू आहे, त्या महाविकास आघाडीचा जी काही महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीचं स्टेरिंग हे उद्धव ठाकरेंच्या हाती आहे। आणि त्यामुळे लोकसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत, त्या निवडणुका ह्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी लढणार आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचं भवितव्य हे उद्धव ठाकरेंच्या हाती असल्यामुळं उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना भाजपनं ज्या पद्धतीनं जी काही वागणूक सध्या दिली जात आहे आणि भाजपच्या माध्यमातून जो उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा जो काही प्रयत्न केला, पक्ष संपवलाय, त्याला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे हे एकदा पुन्हा खंबीरपणे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। एकंदरीतच आज या सगळ्या राजकीय परिस्थितीचा आपण ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये ही सध्या काही अलवेल नाहीये, पण महाविकास आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेच्या हाती असल्यामुळं महाविकास आघाडीचा नेता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा नेता आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र या नात्यानं उद्धव ठाकरेंनी आज जी काही भाजपच्या विरोधात जी काही भूमिका घेतली आहे, ती भूमिका अत्यंत कणखर स्वरूपाची घेतलेली आहे। आणि ती त्यांची भूमिका ही भाजपच्या विरोधातली नाही, तर ही हुकुमशाहीच्या विरोधातली भूमिका आहे, हेही आपल्याला लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आज जी काही भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे, कारण या देशामधली हुकुमशाही या ठिकाणी कुठंतरी थांबली पाहिजे। आणि मग त्या दृष्टिकोनातून त्या हुकुमशाहीला हुकुमशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी जर या ठिकाणी कोणी उभं राहत असेल, तर त्याला पाठिंबा देणं हे सर्वसामान्याची गरज आहे। आणि म्हणून आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमधले जे काही राजकीय पक्ष आहेत, त्या राजकीय पक्षानं अद्यापही भाजपच्या विरोधात आक्रमक स्वरूपाची भूमिका घेतलेली नाही, हेही या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखं आहे। काँग्रेसचे नाना पटोले जर सोडले, तर काँग्रेसचे जे काही मोठे नेते आहेत, बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, हे अद्यापही भाजपच्या संदर्भात अशी प्रखर भूमिका घेताना आपल्याला दिसत नाहीयेत। राष्ट्रवादीची ही अवस्था तीच आहे। राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत, ते सुद्धा भाजपच्या विरोधात अशी प्रखर भूमिका ज्या पद्धतीनं घेणं या ठिकाणी गरजेचं होतं, ते घेताना दिसत नाहीयेत। पण ते काम मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरे हे प्रामुख्यानं आपल्याला करतात। उद्धव ठाकरे हे अत्यंत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे या ठिकाणी वातावरण निर्मिती करत आहेत। आणि त्यांचा जो काही सध्याचा राजकीय जो काही दौरा आहे किंवा राजकीय त्यांचे जे काही कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमांना जे काही मिळत असलेलं जे काही यश आहे, ते यश पाहता उद्धव ठाकरे हे आज सहानुभूतीच्या पाठिंब्यावर आणि हुकुमशाहीचा विरोध या पाठिंब्यावर या ठिकाणचं पुढचं राजकारण आपलं करणार आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून आज उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असल्या कारणानं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते असल्या कारणानं सर्व जबाबदारी ही उद्धव ठाकरेंवर आहे। आणि त्यामुळं इंडिया आघाडीमधली जरी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचं अस्तित्व संपुष्टात आलं असलं, तरी सुद्धा महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीचं स्थान आजही कायम आहे। आणि ते स्थान टिकवण्याची जबाबदारी ही उद्धव ठाकरे आणि इतर राजकीय त्यांचे जे काही सहकारी आहेत त्यांची आहे, हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। परंतु एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंना कमकुवत समजणं हे भाजपला चूक भाजपसाठी चुकीची ठरलं, कारण उद्धव ठाकरेंना संपवल्यानंतर उद्धव ठाकरे शांत बसतील ही त्यांची जी काही भूमिका होती, ती भूमिका या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी पार धुडकावून लावलेली आहे। आणि त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये जो काही प्रसारमाध्यमांकडनं आणि राजकीय नेत्यांकडनं जो काही बाऊ केला जातोय की नितीश कुमारानंतर उद्धव ठाकरे, पण हे सध्याच्या परिस्थितीत तरी सध्या घडणं शक्य नाहीये, पण भविष्यात काय घडेल याचं आपण काही सांगू शकत नाही। तुम्हाला काय वाटतं या विषयावर, तुमचं मत नक्की कळवा। धन्यवाद।